मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवण्याचा सीझन सुरू होतो। रंगेबेरंगी पतंग आकाशात दिसू लागतात, अशा वेळी पतंग उडवणाऱ्यांची स्पर्धाही सुरू होते आणि अनेक जण आपला पतंग काटला जाऊ नये यासाठी धारधार दोऱ्याचा म्हणजेच मांज्याचा वापर करतात। गेल्या काही वर्षात भारतात चायना मेड नायलॉन मांज्याचा शिरकाव झालाय। अत्यंत धारधार आणि अतूट असा हा दोरा पतंग काटू देत नाही, पण हाच नायलॉन मांजा थेट नागरिकांच्या आणि पक्ष्यांच्या जीवावर बेतू शकतो। चायना मेड नायलॉन मांजामुळे एखाद्या व्यक्तीचा गळाही चिरला जाऊ शकतो, तर याच नायलॉन मांजामुळे आजवर अनेक पक्ष्यांचे प्राण गेले आहेत। त्यामुळे स्वतःच्या आनंदासाठी पतंग उडवताना इतरांना त्रास होणार नाही किंवा कुणाच्या जीवावर बेतणार नाही याचं भान ठेवणं आवश्यक आहे। पतंग उडवायची इच्छा आहे, जरूर पतंग उडवा, पण तुमचा छंद कुणाच्या गळ्याशी येणार नाही याची काळजी घ्या। पतंग उडवण्याचा आनंद घेताना आता सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, कारण अनेक जण पतंगासाठी जो मांजा वापरतात तो अत्यंत धारदार असतो। विशेषतः गेल्या काही वर्षात बाजारात चीनी बनावटी नायलॉनचा मांजा आलाय। हा नायलॉन मांजा म्हणजे कुणाच्याही आयुष्याची दोरीच कापतो। आजवर अनेकदा नायलॉन मांजामुळे माणसांसह पक्षी प्राण्यांचे जीव गेलेत। अगदी हा नायलॉन मांजा घेऊन पतंग उडवताना सहज हातही कापू शकतो। अत्यंत बारीक असा हा नायलॉन मांजा चटकन डोळ्याला दिसत नाही, त्यामुळे या मांजामुळे गळा चिरल्याच्या भीषण घटनाही घडल्या आहेत। आजवर असे अनेक प्रकार होऊनही अनेक जणांना आपला पतंग काटला जाऊ नये यासाठी नायलॉन मांजा वापरण्याची भुरळ पडते। वास्तविक चायना मेड नायलॉन मांजाला बंदी आहे, पण तरीही काही व्यापारी चोरी छुपे चायना मेड नायलॉन मांजा विकत आहेत। अशा बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो, त्यातून 2 ते 7 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे। पण मुळात नायलॉन मांजा वापरणार नाही असं जर लोकांनी ठरवलं तर मागणी नाही म्हणून विक्रीही बंद होईल। आजवर या चायना मेड नायलॉन मांजामुळे अनेक लहान मुलांसह नागरिक जबर जखमी झालेत। विशेषतः हा मांजा दुचाकीस्वारांसाठी अत्यंत धोक्याचा ठरतोय, तर नायलॉन मांजाचा किती पशुपक्ष्यांना फटका बसतोय त्याची गणतीच नाही। शिवाय काटलेला पतंग पकडण्यासाठी अनेकदा मुलं सैरावैरा धावत सुटतात, त्यातून अनेकही अपघात झालेत। आता मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पतंग उडवायला सुरुवात होईल। कोल्हापूर शहरात पतंगाचे अनेक शौकीन आहेत, मात्र पतंगाचा खेळ निश्चितच काळजीपूर्वक खेळायला हवा आणि चायना बनावटीचा नायलॉन मांजा तर टाळायलाच हवा।